मला चांगला आठवतं आहे की मी साधारणतः 2001 ची गोष्ट असेल, माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या दर्शनाच्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या जीवनामध्ये हा क्षण येत असेल. त्यांचं जेव्हा चरण स्पर्श करायचो तर अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण व्हायची आणि मालेगावच्या काही स्थानिक बाबी आम्ही साहेबांच्या कानावर घातल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही कामाला लागलो. मला वाटतं की आज इथपर्यंतच्या प्रवासामध्ये माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची प्रेरणा या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसैनिकांनी जे टीम वर्क केलं, काम केलं, जे ब्रीद आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यांच्या आशीर्वादामुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे इथपर्यंत आम्ही मार्गक्रमण करू शकलेलो आहोत.